लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सर। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। गेल्या काही दिवसांपूर्वी सातपूर शहरामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं अशी विनंती करत संपूर्ण नाशिक शहरात बॅनर लावणारे कैलास गांगुर्डे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण पक्षात आज मुंबई येथे जाहीरपणे प्रवेश केलेला आहे। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, मनसे युवा नेते अमित ठाकरे, मनसेचे प्रदेश सरचिटणीस योगेश परुळेकर, मनसे नेते संदीप देशपांडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष रस्ते आणि आस्थापना विभाग अतुल पाटील, रस्ते आस्थापना नाशिक महानगर संघटक विजय अहिरे, मनसेचे शहर सरचिटणीस ज्ञानेश्वर बगडे, मनसे शहर संघटक धर्म गोविंद आदी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते कैलास गांगुडे यांचा पक्षप्रवेश हा मुंबई येथील राजगड येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला। आपल्या सामाजिक कार्याने पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेले कैलास गांगुडे यांनी कोरोना काळात अनेकांना मदतीचा हात दिला। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारानं प्रेरित होऊन कैलास गांगुडे यांनी मुंबईत मनसे मध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे। कैलास गांगुडे यांनी प्रवेश करताच त्यांना राज ठाकरे यांच्या आदेशानुसार नाशिक शहर संघटक पदाची जबाबदारी आज मुंबई येथे देण्यात आली आहे। दरम्यान यावेळी प्रमुख मान्यवरांनी आपले मनोगत गांगुडे डॉक्टर साहेब या सगळ्यांनी प्रवेश घेतला, त्यांचं आम्ही स्वागत करतो आणि त्यांच्या आतनं चांगलं कार्य महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचं कार्य, सन्मान्य राजसाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याचं कार्य त्यांच्या हातून घडवू, त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि अभिनंदन करतो। जय महाराष्ट्र, जय मनसे। आज आपले कैलासभाऊ गांगुर्डे हे गेल्या 12-15 वर्ष म्हणजे मनसेची स्थापना झाली तेव्हापासूनच मनसेमध्ये सक्रिय होते, मनसेमध्ये वेळोवेळी काम करत होते, अनेक निवडणुका अनेक या त्यांनी इथे मनसेमध्ये हे केलेले आहे। तर आज त्यांनी अधिकृत पद घेतलेलं आहे तर महत्त्व याला देण्यात जाईन। आज त्यांचा प्रवेश नाही, प्रवेश तर त्यांचा 12 वर्षापूर्वीच मनसेमध्ये झालेला होता आणि आज फक्त रस्ते आस्थापना विभागातर्फे त्यांना पद देण्यात आलेलं आहे। आता आम्ही कैलास भाऊ आणि आम्ही सर्व मिळून नाशिक शहराची रस्ते असो, ज्या नागरी सुविधा असो, त्या सर्व सुविधांसाठी जोरदार काम करू। तसंच इथून येणाऱ्या किंवा पुढच्या निवडणुकीच्या कैलास भाऊला माझ्यातर्फे लाख लाख शुभेच्छा आणि निवडून ये याही हार्दिक शुभेच्छा। जय महाराष्ट्र, जय मनसे। आज आमचे खूप जुने मित्र कैलास गांगुडे यांनी आपल्या मनसे पक्षात प्रवेश केला, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि यापुढे त्यांनी पक्षासाठी खूप जोमाने काम करावे अशी मी त्यांना विनंती करतो। कारण की आपल्या सातपूर प्रभागात किंवा नाशिकमध्ये रस्त्याची खूप दुरावस्था झालेली आहे व त्यांनी त्यांना आज रस्ते आस्थापना या विभागाचं पत्र त्यांना दिलेलं आहे, त्यांच्यावर एक जबाबदारी दिलेली आहे राजसाहेबांनी, तर ती जबाबदारी त्यांनी योग्यरीतीने पाडावी अशी ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो। तसेच आपल्या म्हाडा कॉलनी, आशीर्वाद नगर व सातपूरमधील सर्व रस्ते लवकरात लवकर अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मनसे। गांगुडे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। सर्व नागरिकांना प्रथम जय महाराष्ट्र। मी आज सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षात म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत पद घेतलेलं असून, अधिकृत पद घेतलेलं असून, माझ्या हातून लोकांची इथून पुढे सामाजिक असो सेवा घडो ही मला ईश्वर चरणी माझी प्रार्थना आहे आणि मी लोकांसाठी आहे ना काम करण्यासाठी पक्षात आलो आहे। मला लोकांचे कामं मार्गी लावायचे, त्यामुळे मी राजसाहेबांच्या विचाराला प्रेरित होऊन मनसेमध्ये पक्षप्रवेश घेतला आहे। ओके। त्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, नाशिक।